नाही. आज इतक्या सभेमध्ये मला मेळाव्यामध्ये मला दिसतायत, मला खूप खूप आनंद होतोय. मी सगळ्या शिक्षकांचे स्वागत करतो. झालेल्या सगळ्या इतर पत्रकारांचे आणि जे काही जमलेलं आहे सगळ्यांचे मी स्वागत करते इथे आलं. आज औचित्य फार महत्वाचं आहे. आज आपण कोण आहोत तर आपण सावित्रीच्या लेखी आहोत आणि आपण ते कधीच विसरू नये की आपण सावित्रीच्या लेखी आहोत आणि म्हणूनच आजचा दिवस आपण खूप जोराने साजरा करायलाच पाहिजे. पण आजच्या दिवशी आपल्याला हे फार जास्त महत्वाचं समजणं की तो वसा म्हणजे काय असतो. शिक्षणाचा वसा जो आपल्याला सावित्री माईने दिलेला आहे तो आपल्याला खूप पुढे घेऊन जायचा आहे. तो वसा आपण समजून घ्यायला पाहिजे. शिक्षण हे फक्त पुस्तकाचं शिक्षण असते का? तर आपल्यामध्ये ती क्षमता निर्माण केली पाहिजे. आपण ती शिक्षण आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे नॉट ओनली रिडिंग पण आपण खेळामध्ये आपण आपल्या कम्युनिकेशन स्किल्समध्ये आपण आपल्या पूर्ण एका पर्सनॅलिटी शांत बसायचं आहे. आता मला मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला होतं की काही प्रश्न विचारणार होते मुली. तर मी असं ठरवलं की बिकॉज द शेड्यूल इज व्हेरी पॅक आणि काही प्रश्नाचीच उत्तरं मी देऊ शकत होते त्यामुळे आय थॉट की तुमचीच प्रश्न माझ्यापुढे येऊ द्या आणि त्यानिमित्ताने ते संभाषण आपलं होऊन जाईल. तर काही प्रश्न माझ्यापुढे जावे साहेबांनी मांडलेले आहेत. आय होप की तुमच्याकडूनच ती मला ती आलेली असावी आणि त्या हिशोबाने तुम्हाला तसं गायडन्स करते. आता सगळ्यात पहिला प्रश्न होता की आपल्याला आयएएस साठी कोणाचं मार्गदर्शन किंवा कोणाचा आदर्श लाभला होता. तर आदर्श कधीच एक नसतो. जसं मी सांगितलं की सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचा एक आरंभ आणि एक कुठेतरी एक सुरुवात केली होती जी की मुलींना तोपर्यंत तरी लाभली नव्हती. तर तोही एक आदर्श असू शकतो. आपल्या आता मी जिथे त्यांनी सांगू इच्छिते की मी पहिली ते चौथी या झडपी शाळेमध्ये माझं शिक्षण घेतलेलं आहे आणि गावच्या शाळेमध्ये माझं झालं. मराठी चांगलं होतं. मी सगळे धडे वाचून काढायची. सगळ्या पोल स्टार्ट करायची. 15 ऑगस्टला 26 जानेवारीला मिरवणुकीमध्ये मलाच पुढं ते करायचे आणि मला ते खूप आवडायचं की मी कधी पुढं होते. आणि कुठेतरी मला वाटते कोणतीही शाळा घ्या तुम्ही म्हणजे झेडपी प्राथमिकला काय आपण कोणतीही शाळा घेतली तरी जिथे मुलं आणि जिथे शिक्षक जोमाने काम करतात आणि एकजुटीने काम करतात आणि सगळ्यांना पुढे घेऊन जातात तिथूनच आपण एक आदर्श निर्माण होतो. मग वाचनाची सवय लागते, खेळायची सवय लागते, बोलायची सवय लागते, एक कॉन्फिडन्स निर्माण होतो. मला वाटते तो कॉन्फिडन्स मला प्रत्येक मुलीमध्ये इथे दिसायलाच पाहिजे ना दिसतोय सुद्धा. त्यामुळे मी सांगते की आदर्श हे कधीच एक नसतं. माझ्यासाठी तरी मी कधीतरी माझ्या शिक्षके माझी एक शिक्षक मला आता पण आठवते की चौथी मधली माझी बाई असायची ती इतकं सुंदर अक्षर इतकं सुरेख अक्षर ती फळावरती लिहायची की मलाही ती सवय लागली की मग मीही माझं शुद्ध लेखन त्या प्रकारे केलं. तर मग हे असे छोटे छोटे आदर्श आपण दैनंदिन दिवस मध्ये घेतले पाहिजेत आणि ते अवलंबले पाहिजेत आणि ते पुढे नेले पाहिजेत. आता दुसरा एक आहे की माझं शिक्षण कुठपर्यंत झालंय. तर मी LLB केलेलं आहे, LLM केलेलं आहे, किती खूप सगळ्या डिग्र्या घेतलेल्या आहेत. पण तिथपर्यंत येण्याचे अडथळे मला खूप आहेत हे मला प्रामुख्याने सांगितलं. माझे बाबाही शेतकरी आहेत. त्यांनी मला शिकायचं ठरवलं, आयएएस बनवण्याचं ठरवलं. त्यांचं स्वप्न होतं की मी आयएएस व्हावं आणि त्यांनी तुम्हाला गावातून बाहेर काढलं. चौथीपर्यंत शाळा होती. ते म्हणजे नाही आता जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ. जिल्ह्याच्या ठिकाणी इंग्लिश मिडियमची शाळा नव्हती तर त्यांनी बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवलं आणि बोर्डिंग स्कूलमधून त्यांनी पुण्यात आणलं. पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज, मग आयएलएस लॉ कॉलेजमधून मग मी दिल्लीला गेली. दिल्लीमध्ये मी 2-3 वर्ष काढले. तिथे मी माझं आयएएसचं प्रिपरेशन केलं. तर पण ह्या दरम्यान एक आपण विचार केला पाहिजे की जे आपण त्याआधीही प्रत्येक ओळीमध्ये प्रत्येक कवितेमध्ये हे म्हणतो की पंख कोण देतं, पंख पसरले पाहिजे, उंच भराडी घेतली पाहिजे. तर ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की सगळेच म्हणायचे की माझ्या बाबाला की तुमची मुलगी कधी आयएएस होणार नाही, तुम्ही काय म्हणता, काय अडाणी भाषा करता तुम्ही, कधी असं शक्य आहे का? म्हणजे गावातली मुलगी एकदम खेड्यातली मुलगी, तुम्ही जर माझं गाव बघितलं तर एकदम आतमध्ये जंगलामध्ये जेमतेम 800 ते 900 लोकांचं गाव. तर त्या गावामध्ये तुमची मुलगी आयएएस होणं शक्यच नाही. तुमची मुलगी कुठेतरी चालली जाईल, पळून जाईल, अशी विचित्र गोष्टी. तर मी तेच सांगते की स्वप्न बघणं हे आपल्या हाती असतं.
आणि ते स्वप्न निर्माण करणे हे तुमच्या हाती आहे. मग शिक्षकांना म्हणणं आहे, पालकांना म्हणणं आहे की ते निर्माण करणं आणि कसं त्यांचा कॉन्फिडन्स निर्माण, तो विश्वास आपल्या प्रत्येक बालिकेमध्ये टाकणं हे तुमचं कर्तव्य आहे. म्हणून हे कोणतंही स्वप्न छोटं किंवा मोठं नसतं, ते स्वप्न बघायला पाहिजेत. डोंगर जरी मोठा दिसत असेल दुरून, तरी तो चढण्याचं धाडस आपल्यामध्ये असलं पाहिजे, तो चढला गेला पाहिजे. आणि म्हणून कोणतीच गोष्ट इम्पॉसिबल नाही आहे, कोणतीच गोष्ट न करण्यासाठी नाही आहे. तर मी सांगत होते की जसं त्यांनी स्वप्न बघितलं आणि मला पण असं वाटत होतं की लॉ कॉलेजमध्ये नाही शक्य होणार नाही, पण ते म्हटलं की तू जा दिल्लीला जा, तू अभ्यास कर, अभ्यास करून बघ आणि मग ते शक्य होईल. पण ह्या सगळ्या जर्नीमध्ये जसं मी सांगितलं की छोट्या छोट्या गोष्टी मी पिकअप करते. मला निबंधाची खूप आवड होती, मी खूप लिहित होते, मी खूप लायब्ररीमध्ये जाऊन प्रत्येक आठवड्याला मी पुस्तक घ्यायचे, मी ते पुस्तक वाचायचे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला वाटते कुठेतरी माझ्या आयएसच्या परीक्षेमध्ये काम आल्या. मला लिखण्याची लिहिण्याची सवय, तिथे स्पीड माझी चांगली होती, म्हणजे एक पर्स्पेक्टिव्ह चांगला होता, निबंध व्यवस्थित लिहिले गेले, त्यामुळे मला वाटतं सगळं ते काम आलं. आणि ती सवय आपल्याला आत्ताच लावणं फार गरजेचं आहे. ती सवय आपण मोठं झाल्यावर इन्कल्केट नाही करू शकत आपल्या मुलांना. म्हणून मी म्हणते की मुलींना फक्त घर आणि मूल इथपर्यंत न ठेवता त्यांना पुढे घेऊन जाणं आणि त्या सगळ्या सवयी आपण आपल्या शाळेमध्ये आपल्या कॉम्पिटिशनमध्ये आपण करायला पाहिजेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या, आज जसं आपण हा दिन साजरा केलाय, तसं प्रत्येक महिन्याला आपण काहीतरी गोष्टी करायला पाहिजेत. त्याच्यातून आपण हुनर जे आहेत त्या प्रत्येक मुलींच्या आपण ओळखायला पाहिजे, त्याप्रमाणे त्यांना गाईड करायला पाहिजे. पुढचा एक प्रश्न होता की स्त्री म्हणून तुम्हाला कोणत्या अडचणी आला. आता कधी पण एक लक्षात ठेवा की जेव्हा आपण एका पदावर बसतो, जेव्हा आपण वेगवेगळ्या गोष्टी करतो, तेव्हा कधीच मी स्वतःला स्त्री ऑफिसर म्हणून कधीच दाखवत नाही की मी स्त्री ऑफिसर आहे, बघा मी काहीतरी वेगळं केलेलं आहे, असं कधीच करू नये. आपण ते अबला नाही होत, आपल्याला कोणी काही एक अपॉर्च्युनिटी दिली म्हणून आपल्यावर कोणी काही उपकार नाही केलेले आहेत. आपला तो हक्क आहे आणि सगळ्यांच्या समान, म्हणजे मुलांच्या समान, पुरुषांच्या समान उभं राहील ही आपल्या ती ताकद आहे. आणि त्यामुळे आपल्यावरती कोणी काहीतरी उपकार केला असं भावना कधीच आणू नये. म्हणून स्त्री म्हणून मी ऑफिसर नाहीये. पण आपण एका पुरुषत्व प्रधान देशात, म्हणजे पुरुष प्रधान देशात, पॅट्रियार्कल सोसायटीमध्ये राहत आहे, ती बाजू ओळखून आपण मुलींना अपॉर्च्युनिटी दिलं पाहिजे. म्हणजे माझ्यासोबत जर चार मुली असतील, माझ्या स्वतःच्या कलीग्स आहेत, तर सगळ्यांना पुढे नेलं पाहिजे. जसं खेचाखेची नाही करायला पाहिजे आपण, जी आपल्या कॉम्पिटिशन आहे, म्हणजे हेल्दी कॉम्पिटिशन ठेवणं एक भाग आहे आणि म्हणजे अनहेल्दी कॉम्पिटिशन ठेवणं हा दुसरा भाग आहे. तर सगळ्यांनी एकजुटीनं समोर गेलं पाहिजे. जी गोष्ट मला येते मी तुला शिकवते, जी गोष्ट तुला येते तू मला शिकव, एकजुटीनं अभ्यास करू, एकजुटीनं पुढे जाऊ, हीच भावना आपण निर्माण केली पाहिजे. त्यामुळे स्त्रीच्या अडचणी खूप आहे. आज आपण फक्त म्हणतो की जरी एक सुपर वुमन बनलं पाहिजे, म्हणजे काय तर आपला आज आपल्याकडे एक नोकरी असली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं असलं पाहिजे, ते तर डेफिनेटली असलं पाहिजे की आपण सक्षम झालंच पाहिजे. आपला सगळ्यात महत्वाचा उद्देश असाच असला पाहिजे की स्वतःचे पैसे, म्हणजे उदरनिर्वाह असू दे, स्वतःची जी क्षमता असू दे, त्याच्या पायावरती उभं राहून स्वतःचे उदरनिर्वाह आपण स्वतः चालवणं. पण त्याच्याही पेक्षा पलीकडे जाऊन आपणच घर चालवायचं का, आपणच मुलांना सांभाळायचं का, नाही. तर आपल्या मुलांनाही आपण ही शिकवण दिली पाहिजे की त्यांनीही आपल्या समोर आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. आय नो की हा विचार मांडताना सगळ्यांना वाटत असेल की मॅडम काय मांडताय, पण पुढे जर आपल्या देशाला घेऊन जायचं असेल तर हा खूप महत्वाचा आहे. इक्वॅलिटी जर आपण फक्त शिकवत असू, कॉन्स्टिट्यूशन आज आपण संविधान दिवस साजरा करतो, फक्त आपण शिकवत असू आणि त्याचे गुण जर आपण अंगीकारत नसू तर काहीही उपयोग होणार नाही. सो माझी कर्तव्याची विनंती आहे की जे आपण शिकवतो, जे आपण करायला आता मनोरे सादर केले, त्याच्यामध्ये स्वच्छता आहे, त्याच्यामध्ये उंच भरारी आहे, मुली वाचा आहे, बरेच संदेश त्यांनी दिले, पण ते अंगीकारतो का? आता आपण सस्टेनेबल दिवस एन्व्हायरमेंट सादर करतो, तर आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये एन्व्हायरमेंट विषयी तशी गोडी आहे का? आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण ते उपयोग अंगीकारतोय का? तर ह्या छोट्या गोष्टी शाळेपासूनच सुरुवात होऊ शकतात. आणि शिक्षण हा सगळ्याच गोष्टीचा पाया आहे. म्हणून सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी शिकवण दिली, हा जो वसा दिलेला आहे त्याला
ऍक्च्युली समजून आणि दैनंदिन जीवनात त्याचा वापर करून आपल्याला पुढे जायला पाहिजे. फक्त एकच दिवस एकच दिवशी आपण साजरा करायचा, माळ घालायची अशी प्रथा नको. आपल्याला तो दररोज आपल्याला एक विचार त्यांचा पुढे मांडण्यात यावा. आता छंद जोपासणे हा खूप इम्पॉर्टंट विषय आहे. छंद जोपासणे म्हणजे मी रोज कामं करते मग एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये मी छंद जोपासू शकते का? तर हो, मी जोपासू शकते. आता तुम्ही जर मी म्हटलं की खेळाडू जे व्यक्तिमत्व असते ते खूप पुढे घेऊन जाते आपल्याला, तर मुलींना प्लीज खेळाची आवड लावा. मी स्वतः व्हॉलीबॉल टीममध्ये होते, माझ्या कॉलेजमध्ये स्कूलमध्ये वेगवेगळे खेळ मी खेळायचे आणि ते खेळ माझ्यामध्ये काही असं वेगळं काही स्किल होतं का? तर नाही. मी प्रॅक्टिस करून माझ्या सगळ्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांच्या बरोबर शिकून मी ते केलेलं आहे. तर त्याच्यामुळे काय होतो, वाढतो कॉन्फिडन्स, वाढतो टीम बिल्डिंग, वाढते आणि एक टीम एफर्ट वाढतो. तर ते तसं ते करायलाच पाहिजे आपण. जर प्रत्येक शाळेमध्ये आपल्या क्रीडा स्पर्धा होतच राहतात पण त्याच्यामध्ये मुलींचं पार्टिसिपेशन मला दिसलं पाहिजे आणि प्रामुख्याने दिसलं पाहिजे. आणि आज ते इथे खेळल्या सकाळच्या आवर्सला किंवा संध्याकाळी एक एक्स्ट्रा सेशन त्यांचं घेतलं तर मला वाटतं ते कुठेतरी पुढे जातील. आणि आजच हे वय आहे की आता त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण आपल्याला दिसतं की हेल्थ एक फार मागे राहून जातो, त्यांची उंची मागे राहून जाते, त्यांचा आहार मागे राहून जातो. तर तुम्ही अशा सगळ्या विषयावरती चर्चा आठवड्याला महिन्याला शाळेमध्ये घेतली पाहिजे की घरी तुमचा एक व्यायाम कसा असतो, तुमची शाळेमध्ये तुम्ही काय काय आणता, डब्यामध्ये काय आणता, काय खाता, ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण महिलांसाठी हा फार महत्वाचे आहे. उदाहरण जेव्हा आपण काम करायला लागतो तेव्हा आपण घर आणि मूल आणि आपलं नोकरी आहे ते सगळं सांभाळून पुढे जात असतो आणि ह्याच्यामध्ये आपली जी शरीर संपत्ती आहे ती कुठेतरी दगावते. तर त्याच्यामुळे आत्ताच त्यांना सगळ्यांना सांगितलं पाहिजे की आपल्या हेल्थचं महत्व, निरोगी राहण्याचं महत्व. आणि मी आता मी जसं म्हणत होते की रिडिंग आपल्याला लावून घ्यायची आणि ही शेवटपर्यंत ती सवय राहिली पाहिजे. कारण की शिक्षक वाचण्यानेच आपलं ज्ञान वाढणार आहे. आपण शाळा एके काळापर्यंत शिकतो, 10वी झाली 12वी झाली नंतर आपण ग्रॅज्युएशन केलं, पण ह्या सगळ्या काळामध्ये आपण अकॅडमिक गोष्टी शिकतो. खूप चांगल्या विचाराचे, खूप मार्गदर्शन करणारे आणि अमेझिंग पुस्तकं आपल्याला आपल्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. ते तुम्ही नक्की वाचा आणि ती आवडती छंद असून ते दैनशैली तुम्ही बनवा आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाठपुरावा करत ते पुढे जा. मी पेंटिंगही करते. सॅटर्डे संडेला मला वेळ मिळाला की पेंटिंग बनते. मी अदरवाईज मी एक शेड्यूल तयार करते, त्याच्यामध्ये आय ट्राय टू मेक शुअर की मी एक एक गोष्टी फॉलो करत आहे. जसं की सपोज इफ आय लाईक मेडिटेशन, मी मेडिटेशनला तेवढा वेळ काढते. लिखाणाची मला खूप आवड आहे. इफ यू गो ऑन इंटरनेट, माझं एक ब्लॉग आहे, मी तिथे लिहिते. मी अदरवाईज पण छोट्या छोट्या गोष्टी माझ्या डायरीमध्ये करते. तर बोलण्याचा मुद्दा हाच आहे की आपण जर व्यवस्थित प्लॅन केलं ना तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत, आपण ते करू शकतो. शेवटी मला एवढं सांगायचं आहे की प्लीज तुम्ही सगळ्या मुली सक्षम होणारच आहात. ते स्वप्न तुम्ही बाळगतातच आहे पण स्वतःच्या पायावरती उभं राहा. फक्त लग्न करून पुढे काही करायचं असा विचार आपल्या डोक्यातही आला नाही पाहिजे. जर आपल्या देशाची आपल्याला खरंच प्रगती साधायची आहे तर हेच वय आहे, हेच दिवस आहे जिथे आपण वेगवेगळ्या शैली आपण अंगीकारू शकतो, शिकू शकतो. आज इंटरनेटचा पूर्ण एक हे आलेलं जग निर्माण झालेलं आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपण शिकू शकतो. आणि ह्या दिवशी मला असंही म्हणायचं आहे की आपण वेगवेगळे मेळावे घेतो बरोबर आहे, पण इथून मुली ज्या प्रकारे आल्या ते मुलंही आले पाहिजेत. त्यांनाही महत्व कळून दिलं पाहिजेत की इक्वॅलिटी म्हणजे काय असते, समानता म्हणजे काय असते आणि त्यांचंही त्या प्रकारचं इथे मार्गदर्शन त्यांनाही होणं गरजेचं आहे. म्हणजे इक्वल पार्टिसिपेशन त्यांना उमजलं तरच ते शक्य होणार आहे. सो आय होप की छोट्या छोट्या गोष्टी शिक्षक असू दे, शिक्षण अधिकारी असू दे, झेडपी तर्फे
मुलींतर्फे तेवढे एफर्ट्स घेतले जातील आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण तसं प्रकार करू. थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल आणि माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. आदरणीय मॅडमचे खूप खूप